दिल्लीतील दिल महाराष्ट्र सदनांची सुरक्षा वाढवण्यात आली असून आता महाराष्ट्र पोलिसांकडे सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यापूर्वी खासगी एजन्सीकडे सुरक्षा व्यवस्थेचं कंत्राट दिलं होतं परंतु महाराष्ट्र सदन संवेदनशील वास्तू असल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सुरक्षा व्यवस्था आता बदलण्यात आलेली आहे यापूर्वी जी सुरक्षा एजन्सी होती त्यांना काढण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचं पोलीस बल या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे संवेदनशील परिसर आहे है, जवळच हैदराबाद हाऊस आहे है, याच ठिकाणी बराक ओबामापासून ते व्लादिमीर पुतीन यांच्या बैठका होतात हैदराबाद हाऊस जवळ है, आहे आणि इंडिया गेटच्या जवळच महाराष्ट्र सदन आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व खासदारसुद्धा येत असतात अधिवेशन सुरू आहे सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे अशा कालावधीमध्ये महाराष्ट्र सदनाला एक वेगळी सुरक्षा पुरवली जाते मुख्यमंत्र्यांचंच इथं दालन आहे त्याचबरोबर राज्यपालांचं दालन आहे वेगवेगळे मंत्री दररोज या महाराष्ट्र सदनामध्ये येत असतात त्याच्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना जाणणारे मराठी पोलीस असावे अशी मागणी वारंवार होत होती आणि त्यानिमित्तानं पुन्हा या जी सुरक्षा एजन्सी आहे त्यांना इथून काढण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र पोलीस पोलीस मराठी तैनात करण्यात आलेले आहेत कारण त्यांना चेहरे माहीत असतात मराठी मंत्र्यांचे चेहरे माहीत असतात आणि मराठी लोकांना मराठी लोकांची भाषा सुद्धा माहीत असते त्यामुळे सुरक्षा करणं हे सर्वाधिक सोपं जाईल याच कारणामुळे रामराजे शिंदे झी मीडिया दिल्ली झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे